रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत आमच्या आरवडे तुंग आरग ढालगाव पलूस कवठे महांकाळ कडेगाव आटपाडी खानापूर शिरोळ तासगाव सावळत जत बिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली मालगाव ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप बदली करण्याची ग्रामसभेत मागणी मालगाव तालुका मिरज ग्रामपंचायतीच्या सभेत ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांची बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे मालगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामसभा जयहिंद सोसायटी येथे आयोजित केली होती सदर ग्रामसभेमध्ये माजी सरपंच दादा सावंत व उपसरपंच तुषार खांडेकर यांनी ग्रामसभेला विविध विषयांसंदर्भात माहिती मागवली होती त्यामध्ये ग्रामनिधी कोविड आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत आरोग्य कर्मचारी यांचे मानधन अशा विविध प्रश्नांची मागणी केली होती सदर मागणीनुसार माहे जून ते ऑगस्ट ग्रामनिधी एकूण पंधरा लाख पाच हजार तीनशे एकसष्ट रुपये जमा झाले व खर्च चौदा लाख नऊ हजार झाला असं सांगण्यात आलं तेव्हा उपसरपंच यांनी ग्रामसेवक यांना प्रतिउत्तर केलं की मग एवढा ग्रामनिधी गोळा होऊन कर्मचारी यांचा पगार का केला नाही कोविड आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत आरोग्य कर्मचारी यांचे मानधन का वर्ग केलं नाही यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही तसेच नगर हाऊसिंग सोसायटी चेअरमन यांनी अध्यक्षांना प्रश्न विचारत असताना सरपंचांचे पती यांनी त्यांना आरेतुरीची भाषा केली त्यावेळी ग्रामसभेमध्ये सरपंचांच्या पतीच्या हस्तक्षेपासंदर्भात कारवाई करण्यावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला त्यावेळी माजी सरपंच प्रदीप सावंत व उपसरपंच तुषार खांडेकर यांनी ग्रामस्थांशी मध्यस्थी करून पुढील काळात जर सरपंचांच्या पतीचा कामकाजात हस्तक्षेप झाल्यास कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्याची मागणी केली तसेच हस्तक्षेप केलेले पुराव्या सहित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागितली जाईल असं माजी सरपंच प्रदीप सावंत यांनी सांगितले ग्रामसभेमधील ग्रामस्थांच्या काही प्रश्नांची उत्तरे ग्रामविकास अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच ग्रामसभेमध्ये चक्क जॉब कार्डवरती करण सही करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांनी दोन हजार रुपये दिनेश कोकणे यांच्याकडून मागणी केली असे स्वतः दिनेश कोकणे यांनी ग्रामसभेमध्ये खुलासा केला त्यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी एकही उत्तर दिलं नाही त्यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास बापू खांडेकर यांनी व ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांनी प्रशासक काळामध्ये बराच भ्रष्टाचार केला आहे त्यांच्या बदलीचा ठराव मांडला महानकर न्यूजसाठी मालगावहून परशुराम बनसोडे